आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यड्रावात पुन्हा सदाबहार, सदाबहार समूहाने केले वन औषधी वृक्षांचं रोपण. याड्राव येथील सदाबहार समूहामार्फत एसटी स्टँड ते मराठी शाळा सदाबहार रोडवर जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, सरपंच सुमन झुटाळ, विजय पाटील, अशोक रेंदाळे, अप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते वन औषधी वृक्षांचं रोपण करण्यात आलं. याड्राव येथील सर्वात जुना सदाबहार समूहामार्फत मुख्य चौक ते मराठी शाळा सदाबहार रोडवर मान्यवरांच्या उपस्थितीत वन औषधी वृक्षारोपण करण्यात आलं. 10 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यानंतर या सदाबहार मार्गावरील सर्व झाडे तोडली होती. याची खंत यावेळी सदाबहार समूहाच्या सर्वच पदाधिकारी आणि सदस्यांना जाणवत होती. आजच्या घडीला समूहाच्या सदस्यांनी वयाच्या 50 इतकी संस्था स्थापनेवेळी केलेली वृक्षारोपण तेवढ्याच जोमाने आज सर्व सदस्यांनी सहभाग घेत वृक्षारोपण केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाबहार समूहाचे चेअरमन अशोक रेंदाळे हे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, सरपंच सुमन झुटाळ, उपसरपंच विजय पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य कल्लू चव्हाण, अप्पासाहेब पाटील, विष्णू काकडे, धनंजय चव्हाण, राजेंद्र घाटवडे, जिन्नाप्पा उदगावे, शालिनी देवी इंगवले, अभिजित उपादे, जीवनदर उदगावे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी यड्राहून संदीप इंगळे.